शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत. तर अशा गोष्टी नको घडायला. तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील. भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे. आणि अनेक राजकीय विधानं देखील केली होती, त्या संदर्भात रामदासांनी नाराजी दिली. आपलं काय बघा, प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं काम करण्याचे अर्थातच अधिकार आहेत. त्याबद्दल सन्माननीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली त्याचं मला काहीच वाईट वाटायचं कारणच नाही. शेवटी त्यांना देखील अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवणं. परंतु सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत. तर अशा गोष्टी नको घडायला. ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील. आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे. परंतु अर्थात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे. आणि त्यांनी तिथे सभेमध्ये काय भाष्य केली, कोणी काय मागण्या केल्या, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. प्रत्येकाला सगळ्या उमेदवाऱ्या किंवा प्रत्येकाला निवडणूक लढत असताना निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे, तो त्यांनी तिथे बजावला. त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु उमेदवारी कोणाला मिळावी कोणाला न मिळावी ह्यावरती मी काय बोलू शकत नाही. किंवा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागणी करणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु आज महायुती आहे, सन्माननीय तटकरे साहेब हे विद्यमान खासदार आहेत आणि शक्यतो विद्यमान खासदारालाच तिथे तिकीट दिलं जातं असं आजपर्यंत घडत आलेलं आहे. आणि रायगड रत्नागिरी मतदारसंघ म्हटल्यानंतर 30 वर्ष शिवसेनेचे खासदार ह्या मतदारसंघामध्ये होते, त्यांना पराभूत करून तटकरे साहेब निवडून आलेत. आणि म्हणून जवळपास 35 वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर शिवसेना किंवा मग राष्ट्रवादी असेच इथे खासदार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत. आणि म्हणून कदाचित तटकरे सावंत तिथे क्लेम अजून सोडलेला नाही. परंतु प्रमोदजी सावंत यांनी इथे येऊन सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाला त्यांचा अधिकार आहे. पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी पक्षप्रवेश जर का करून घेतला गेला असेल तर ते मला पटलं नाही. ते नक्कीच वरिष्ठांपर्यंत माहिती मी पोहोचवणार.